बरेच वर्षापासूनचं एक स्वप्न होतं की आपण आता कंपनी चालू केलेली आहे तर आपलं सुद्धा एखादं कॉर्पोरेट सॉन्ग असावं, जसं एअरटेलचं कॉर्पोरेट सॉन्ग आहे, बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांचं असतं, तर मग आपण का करू नये असं म्हणून डोक्यात विचार आला. आणि खऱ्यांना मी सहज बोलता बोलता म्हटलं की खरे आपण पण एक कॉर्पोरेट सॉन्ग बनवू. नवीन कल्पना एखादी आली की लागलीच त्याच्या मागे हात धुवून लागायचं आणि मग पूर्ण शक्तीनुशी ती कशी चांगल्यात चांगली होईल यासाठी प्रयत्न करायचे. हे आपल्या सानेकरच्या सगळ्यांचंच, अगदी डायरेक्टरपासून सगळ्या स्टाफपर्यंतचं एक वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे आता हे कॉर्पोरेट सॉन्ग म्हटल्यानंतर प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला की ह्याचा काही पूर्वीचा अनुभव नाही, आधी मुळात चांगलं गाणं पाहिजे, त्या गाण्यामधून आपला अर्थ बरोबर पोचला पाहिजे, त्याला चांगली चाल मिळायला पाहिजे, चांगल्या गायकाने गायलं पाहिजे. म्हटलं की ठीक आहे, आपल्यासाठी हे आवश्यक आहे सगळ्या टीमला म्हणून एकत्र म्हणण्यासाठी एक कॉर्पोरेट सॉन्ग बनवूया. नंतर लोक झालं की कॉर्पोरेट सॉन्ग आपण बनवतोच आहोत आणि तसंही आपण खूप मराठी मराठी खूप झालं. आपण आता MP पण जाणार आहोत, नागपुरात आपलं हॉस्पिटल चालू होत आहे, तर असं मनात आलं की आपण हिंदीत का बरं हे सॉन्ग तयार करू नये. म्हणून खरेना म्हटलं की खरे मराठीत सॉन्ग नको, आपण हिंदीतच सॉन्ग. लेकर हाथों में हाथ हाथ साने के साथ साथ, लेकर हाथों में हाथ हाथ साने के साथ साथ, हम संग संग हम संग संग हम संग संग निकल पड़े निकल पड़े निकल पड़े. निकल त्या 13वा महिना मुळात आपल्याला गाणं कसं बनवायचं हीच माहिती नाही, त्यातून हिंदी म्हटल्यानंतर शोधायला अजून जास्ती कठीणपणा आला. पण मग शोध घेता घेता असं लक्षात आलं की खाकेशी कळसा गावाला वळसा, आपले डोंबिवलीमध्येच एक चांगले शायर ओळखीचे आहेत असं कळलं, संदीप गुप्ते, त्यांनी जाऊन त्यांना भेटलो, त्यांच्याशी चांगल्या 3-4 तास गप्पा मारल्या, माधवबाबद्दल बोललो आणि अवघ्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक खूप सुंदर 2 कडव्यांचं गीत लिहून दिलं. त्यांनी गीत तर लिहून दिलं संदीप गुप्तेंनी, पण सरळ मला या गीताच्या भवितव्याविषयी जरा शंकाच वाटायला लागली होती. गुप्तेजींचं ते गीत मी बघितलं आणि खरंच फक्त 2 कडव्यामध्ये त्यांनी माधवबागचं अख्खं सार त्याच्यामध्ये उतरवलं होतं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की बाबा काहीतरी आहे दम. आणि खानोलकरांनी ज्या चाली दिल्या त्यातल्या पहिली चाल आम्हाला एवढी नव्हती आवडली, पण दुसऱ्याच चालीत आम्हाला सगळ्यांना खूप आवडली ती चाल आणि आम्ही ठरवलं की ह्याच्याच वर आपल्याला पुढे काम करायचं. आयुर्वेद के रास दे लेकर हाथों में हाथ हाथ साने केर के साथ साथ, लेकर हाथों में हाथ हाथ साने केर के साथ साथ, हम संग संग हम संग संग हम संग संग निकल पड़े एक थोडासा अंदाज आला. पण तरी त्याच्यामध्ये म्युझिक अरेंजमेंट असते, स्टुडिओचं भाडं, स्टुडिओ घ्यायचा, कोरस ऍड करावा अशी कल्पना आली, मग कोरस कोण गाणार, सगळं वाद्यांचा सगळा जमवाजमव, एवढा सगळा व्याप कसा करायचा, पण ठरवलं एकदा करायचं आणि पार पाडायचं, त्याप्रमाणे हे सगळं जमवून आणलं. कोरस होणार, एवढं चांगलं गीत म्हटल्यानंतर थोडं आम्हाला खूप छान वाटायला लागलं की आता हे गाणं खरंच काहीतरी चांगलं होणार आहे आणि मग आता गाणार कोण याला. जोपर्यंत आपण मराठीचा विचार करत होतो तोपर्यंत अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर वगैरे नावं येत होती आपल्या समोर, पण हिंदीचं गाणं तेवढं ते चांगलं म्हणू शकतील का, त्याच्यापेक्षा जर का आपल्याला शंकर महादेवनला जर का आपण दिलं तर, असा एक विचार सगळ्यांच्या मनात आला आणि आम्ही तिथेच फिक्स केलं की शंकर महादेव. आयुर्वेदो पशे धर्मार्थ सुख साधनम, आयुर्वेदो पदेशेषु वो शिफ्ट कर देंगे सुख साधनम, आयुर्वेदोपदेशेषु विद्या
परम शोधायला सुरुवात केली. पण इथे सुद्धा आपला माधव बागचे जे चांगले ग्रह आहेत ते आपल्या मदतीला आले आणि असा एक क्लू मिळाला की शंकर महादेवांचा जो मॅनेजर आहे तो आपल्या क्लिनिकचा पेशंट आहे. मग थोडीशी तशी चक्र हलवली आणि शंकरजींची डेट मिळाली. बजेटची थोडीशी खेचाताण करावी लागली पण त्यांच्याचकडून गाणं गायचं असं आपण नक्की आहे. आजच त्याचं रेकॉर्डिंग होतं आणि खूप छान मजा आली की शंकरजीना प्रत्यक्ष गाताना बघायला मिळालं आणि मला तरी बाबा खूप ते सॉंग आवडलंय. खरं तर एखादं गाणं असं शब्दांपासून ते पूर्ण फायनल प्रॉडक्ट गाण्याच्या ह्याच्यापर्यंत येणं हा आमच्याकडे एक असा जबरदस्त थ्रिलिंग अनुभव होता. आम्ही तर तो खूप एन्जॉय केला. बघूया तो तुमच्यासमोर सादर करतोय, तुम्हाला कसा वाटतो?